आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. निमशिरगावच्या जिल्हा परिषद शाळेत बसविले 11 LCD टीव्ही. 14 वित्त आयोगाला शिक्षण कामी. ग्रामपंचायतीच्या 14 वित्त आयोगातून कुमार व कन्या विद्या मंदिर 11 LCD टीव्ही संच 3,28,000 खर्च करून बसवण्यात आला आहे. सध्याच्या अत्याधुनिक युगात मुलांच्या शिक्षणात भर पडावी आणि मुलांच्यात शिकण्यासाठी उत्साह निर्माण व्हावा यासाठी ग्रामपंचायतीने जिल्हा परिषदेच्या कुमार व कन्या विद्या मंदिरात 11 टीव्हीचा संच बसवला आहे. सरपंच सौ बनाबाई कांबळे व उपसरपंच नेमगोंडा पाटील यांच्या हस्ते याचा शुभारंभ करण्यात आला. शाळेच्या मार्फत सर्व ग्रामपंचायत सदस्यांचा व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ग्रामसेवक हनवते रमेश धनवडे, योगेश धनवडे, नीता ठोमके, शांतीकुमार पाटील, शकील अत्तार, सुरेखा पाटील, सविता मोहिते, अक्काताई सुतार, पंचायत समितीचे माजी उपसभापती अजित सुतार यांच्यासह शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य, शिक्षक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. महानकर न्यूजसाठी निमशिरगावहून अभय वाळकुंजे. देशभक्त रत्नापन्नांच्या या भूमीमध्ये ज्याने रत्नापन्ना याच शाळेत शिकले व पी.बी. पाटीलसारखे थोर नेते होऊन गेले, या शाळेमध्ये आज डिजिटलचा योग आल्यामुळं आम्ही निमशिरगावचे सरपंच और सगळे सदस्य आणि सगळ्यांनी मिळून 14 वित्त आयोगामधनं 11 टीव्हीचा संच देऊन मुलांना आज भविष्यात लहान मुलं मोबाईलमुळं किंवा ह्याच्यामुळं टी व्हीमुळं जास्त त्याच्यावर लक्ष देतात म्हणून आता सरकारनंच टी व्हीचं माध्यम काढल्यामुळं सगळ्या शाळेत प्रत्येक डिजिटल शाळा झालेली आहे आमची.